Guys, either you are happy, unhappy, successful, unsuccessful, satisfied, unsatisfied, there is a reason whatever you are being today. If you want to find a reason of your unhappy life, you should align with nature. You can see heavenly atmosphere here in Devgad. You can experience here and bring out a reason of your happy life. Yoga, you can upload us. बारसू रिफायनरी बाबत कोकणचे सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू गप्प का असा सवाल डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केलाय. त्यांनी हा प्रकल्प ग्रीन आहे, प्रदूषणकारी नाही आहे असं सांगावं असं आव्हान त्यांनी दिलंय. जे इकडच्या लोकांची फसवणूक आणि कंत्राटी रोजगार म्हणजे यूज अँड थ्रो, टिश्यू पेपर वापरा आणि फेकून द्या, 6-8 महिन्यात त्यांना काढून टाकाल. झाला प्रकल्प, एकदा झाला जमिनी हातात आल्या की कशाला पाहिजे तुम्हाला जनता, ही फसवणूक. आम्हाला प्रकल्प हवे आहेत, पुन्हा सांगतो, आम्हाला चांगले हरित प्रकल्प पाहिजेत. आणा ना आयटी पार्क, 10,000 कोटी रुपयाचा आयटी पार्क आणा. मोठ्याच्या मोठा ऑटोमोबाईल असेंब्लिंगचा प्रोजेक्ट आणा. अहो इथले या जनतेने, राजापूर मतदारसंघातल्या जनतेने तत्कालीन 5 वेळा लोकसभेवर पाठवलेले सन्माननीय सुरेश प्रभू साहेब, अनेक मंत्रीपद त्यांनी उपभोगली केंद्रातली, रेल्वे मंत्री पण होते ना, मग एका रेल्वे मंत्र्यांनी 70-80च्या दशकात आपल्या प्रयत्नाने, आपल्या हिंमतीने कोकण रेल्वे प्रोजेक्ट आणला. त्या प्राध्यापक मधू दंडवतेचा आजही जनता आभारी आहे, म्हणजे धन्यवाद व्यक्त करतो. नाना दंडवतेनी रेल्वे आणली, तुम्हाला रेल्वेचा एक कारशेड प्रकल्प ना आणता आला, तो लातूरला दिला तुम्ही, द्यावा महाराष्ट्रात कुठेही द्या. अरे पण तुमची ह्या जनतेने 5 वेळा तुम्हाला निवडून दिले साहेब. त्या प्रकल्पामध्ये 15-16 हजार प्रत्यक्ष आणि 30-35 हजार अप्रत्यक्ष रोजगार होते. माझा प्रभू साहेबांना सवाल आहे, कदाचित ते पुढची लोकसभा लढवतील, कदाचित. मग आज तुम्ही मूक घेऊन गप्प का? एक काळ होता 2009 ला प्रभू साहेब शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा लढवत होते, तेव्हा ते म्हणत होते प्रदूषणकारी प्रकल्प या कोकणाच्या चिंचोळी पट्टीत नको, कारण या कोकणाच्या प्रदूषणाचा कॅरिंग कॅपॅसिटीचा अभ्यास झालेला नाही, की किती प्रदूषण ही चिंचोळी पट्टी हा जैवविविध निसर्ग सहन करेल याचा अभ्यास झालेला नाही. ते कोण म्हणत होते? तर याच भाजपमध्ये असलेले माजी केंद्रीय मंत्री, ज्यांनी अनेकविध ऊर्जा, वन पर्यावरण, रेल्वे, कॉमर्स अनेक मंत्रीपद उपभोगली या जनतेमुळे, मग ते आज का बोलत नाहीये? त्यांनी म्हणावं ना, हा चांगला प्रकल्प आहे, हा खरंच ग्रीन आहे, हा नॉन पोल्युटिंग आहे, त्यांचा अभ्यास आहे, कारण वन पर्यावरण मंत्री होते, सुशिक्षित आहेत, ते बोलत नाहीये. त्यांनी प्रकल्पही आणला नाही, नाहीतर रेल्वेचा कारशेड प्रकल्पाचा खूप युवकांना 15-16 हजार रोजगार हा मोठा प्रकल्प म्हटला नाही आणला. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसाद लाईव्हचं युट्यूब चॅनल.